बालवयामध्ये आईवडिलांच्या संस्कारानंतर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम शिक्षक करत असतात. तेच प्रामाणिक काम क्रीडा शिक्षक शशिकांत म्हस्के यांनी करून अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावं यासाठी मोठी धडपड केली आहे, असं प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. राऊर तालुक्यातील रामपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयामधले प्रभारी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शशिकांत म्हस्के यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलाय. त्याप्रसंगी ते बोलत होते. राऊर तालुक्यातील रामपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयामधील प्रभारी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शशिकांत म्हस्के यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलाय. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशभान प्रवरा कारखान्याचे संचालक संजय आहेर चंद्रकांत म्हस्के आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार विखे म्हणालेत की शशिकांत म्हस्के सरांचं काम पाहिलं की स्वर्गीय म्हस्के मास्तरांची आठवण कायम होते. विद्यार्थी घडत असताना आई वडिलांनंतर शिक्षक हाच खरा मार्ग दाखवत असतो. अलीकडच्या काळामध्ये शारीरिक आरोग्य हे महत्त्वाचं बनलंय. म्हस्के सरांनी क्रीडा शिक्षक म्हणून काम करताना अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मोठी धडपड केली आहे. दरम्यान कार्यक्रमास काशनाथ बुचडे चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भाण, चैतन्य ॲक्वाचे संदीप भाण, माधवराव भोसले, चंद्रकांत म्हस्के, विजय आहेर, पंडित सर, दळवी सर, साळुंके सर, छाया म्हस्के, बाळासाहेब घोलप, सूरज म्हस्के, निलेश म्हस्के, निलेश कराळे, सौरभ घोलप तसेच प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, श्रीरामपूर.